पेडणे तालुक्याचं सर्वेक्षण काय म्हणतं? आपण सुरुवातीला मांद्रे घेऊया, त्याच्यानंतर पेडणे मतदारसंघ घेऊया. तर मांद्रेत काय पोझिशन आहे? मांद्रेची पोझिशन खूप सोपी आहे. थंय दयानंद सोपटे आणि बीजेपी या दोघे जणांक लोकांनी ओव्हरवेलमिंगली पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. त्या खातीर आम्ही मांद्रे सेफ दौरला. पेडण्या परिस्थिती उलटी आहे. उलटी म्हणजे किती की पेडण्या लोकांक प्रचंड राग असा आमदाराचो आणि लोकांक खंय तरी चेंज इन गव्हर्नमेंटूय जाय अशें दिसता. तो चेंज इन गव्हर्नमेंट जो आसा तो नेमको एका वेगळे पक्षावटेच्यान खंयच केंद्रीत जायना. बट वो राग जो आसा तो आमदाराचो जाका लागून ते चेंज इन गव्हर्नमेंट सोदतात. काय फाल्यां आमदार जर कॅन्डिडेट जर बदललो जाल्यार तांगेलो तो राग कमी जातलो. वील बी इंटरेस्टिंग टू सी. कारण तो जो आमदार आसा तो कॅबिनेटा भितर आसा. सो सरकार म्हूण जेन्ना पळयतात लोक तेन्ना घडये त्या आमदारा कडेन ते सरकार म्हूण पळयतात. कारण तो मंत्री आसा. जे बाकीच्या काय अशा मुखार वतले लक्षात येतले की आमदाराच्या अगेन्स्ट आसा पण सरकाराच्या भारतीय जनता पक्षाच्या वटेन विरोधी मत ना. पण आमदाराच्या अगेन्स्ट आसा जो आमदार कॅबिनेटा भितर ना. सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग डिस्टिंक्शन. जर तुमचो आमदार कॅबिनेटा भितर आसा आणि त्या आमदारा वटेच्या नेगेटिव्हिटी आसा जाल्यार लोक त्या मंत्र्याक सरकार म्हणून पळयता काय कितें हातूंतले. बरोबर. आता मांद्रेचा जर आपण विचार केला तर मांद्रे 2017 साली मुख्यमंत्र्यांचा पराभव करून दयानंद सोपटे विजयी झाले काँग्रेसच्या उमेदवारीवरती. म्हणजे पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती ही पराभूत झाली. दयानंद सोपटे प्रचंड मताधिक्याने त्या वेळेला निवडून आले. त्याच्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यानंतर दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, पोटनिवडणूक लढवली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारती निवडून आले. परंतु एवढं करून ते मंत्री बनू शकले नाहीत. ती एक नाते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आमदार भाजपचा झाला पण त्यांना मंत्रीपद मिळू शकलं नाही. त्याच्यानंतर सध्या आपल्याला माहीतच आहे की माजी मुख्यमंत्री जे आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उघडपणे दावा केलेला आहे की उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे आणि त्यांनी कामालाही जोरदारपणे सुरुवात केलेली आहे. एवढं करून देखील मांद्रे मतदारसंघाच्या लोकांचा कल हा दयानंद सोपटे यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला स्पष्ट या सर्वेक्षणातून दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ काँग्रेसची उमेदवारी, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश, भारतीय जनताच्या उमेदवारीवरती निवडून येणं, यापूर्वी अर्थात सोपटे हे भाजपचेच नेते होते म्हणजे लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे भाजपचे नेते म्हणून, हेच या सर्वेक्षणातून दिसून येतं. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, दुसऱ्या बाजूला पेडणेचे जे सध्या आमदार किंवा मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, जे थेट 2/3 मेजॉरिटीनं सरकारात आले, निवडणूक वगैरे काय लढवलेली नाही, त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं मगोचे आमदार म्हणून, ते आता आहेत भाजपचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना म्हणजे प्रतिष्ठेचं पद मिळालेलं आहे, तरीही त्यांच्या विरोधात नाराजी आहे की ते उमेदवार नको आहेत म्हणून. म्हणजे वैयक्तिक ह्या दोनही जर आपण जर ह्या जागांचं हे बघितलं तर वैयक्तिक दृष्टिकोनातनं ऍक्सेप्टन्स अँड नॉन ऍक्सेप्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर लीडर हा खूप महत्त्वाचा या दोन्ही बाबतीत आपल्याला दिसून येतो.